पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कवतो कवाटे झाले यावेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता आणि शिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी आता शिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेचिया विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलायतनोहरी महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळाल व्याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आनंद कंद सच्चिदानंद घन परात परपूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं चालणार हे संपूर्ण जग या जगातील एक व्यक्तिमत्व एक माता तत्व एक आजी तत्व एक पंजी तत्व आपल्यातून निघून गेलेलं वैकुंठवासी गंगा भागीरथी वत्सलाबाई उत्तमराव तिपाले अर्थात जीजी यह लोकामध्ये जन्माला आल्या यह लोकाचं आयुष्य उपभोगलं आणि यह लोकाचा निरोप घेतला जो यह लोकाचा निरोप घेतला त्या निरोपाला आपण देव आज्ञा हा शब्द वापरतो माणसाच्या आयुष्यात माणसाला आईनं केलेल्या आज्ञेला मातृ आज्ञा म्हणतात वडिलांनी केलेल्या आज्ञेला पितृ आज्ञा म्हणतात गुरुनं केलेल्या आज्ञेला गुरु आज्ञा म्हणतात बंधून केलेल्या आज्ञेला बंधुर आज्ञा म्हणतात आणि देवाने केलेल्या आज्ञेला देवाज्ञा म्हणतात माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला आई वडील कितीतरी वेळेस आज्ञा करतात बंधूही अनेक वेळेस आज्ञा करतात गुरुही अनेक वेळेस आज्ञा करतात पण देव बाकी माणसाला फक्त एकदाच आज्ञा करतो दोनदा नाही
माणूस आई वडिलांच्या बऱ्याचशा आज्ञा पाळतो, बऱ्याचशा आज्ञा मोडतो. गुरुची आज्ञा मोडूच नाही, गुरुची आज्ञा मोडूच नाही, तरी पण या जगामध्ये गुरु आज्ञा उल्लंघन करणारे बरीचशी माणसं सापडतील. पण देव आज्ञा मोडणारा एकही मनुष्य या जगामध्ये नाही. आणि अशी ही देव आज्ञा वैकुंठवासी वत्सलाबाई उत्तमरावती पाहिले या मातोश्रींना एक वर्षापूर्वी झालेली आहे. आणि आज आपण त्यांचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध विधी या ठिकाणी करत आहोत. पाठीमागे मोठा असा परिवार आहे. मुलं आहे प्रकाश उत्तमराव तिपायले, प्रदीप उत्तमराव तिपायले, प्रमोद उत्तमराव तिपायले. मुलगी आहे प्रतिभा विलास आहे. असा हा परिवार आहे. त्याचप्रमाणे भाऊसाहेब रामभाऊ तिपायले, ज्ञानासाहेब लक्ष्मण तिपायले, शिवाजी सकाहरी तिपायले, राजेंद्र चांगदेव तिपायले, त्याचप्रमाणे सुरेश भाऊ चांगदेव तिपायले, आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर मारुती तिपायले, बाळासाहेब निवृत्ती तिपायले, राधाकृष्ण निवृत्ती तिपायले, मधुकर निवृत्ती तिपायले. असा हा संपूर्ण परिवार आहे. सगळे आहे, संबंध आहे, आप्तेष्ट आहे, नातलग आहे, पाहुणे मंडळी आहे, मित्र मंडळी आहे. आणि असे सर्व मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे. विठ्ठल एवढा मोठा असा हा तिपायले परिवार, या परिवारावरती या मातोश्रीने सुसंस्कार केलेले आहे. आई प्रामुख्याने काही विशेष कार्य करत असते. पहिलं विशेष कार्य, आई आपल्या बाळाचं ओझ 9 महिने 9 दिवस स्वतःच्या पोटात वागवते. हे कार्य फक्त आईच करू शकते, दुसरं कोणीच करू शकत नाही. दुसरं विशेष कार्य, मृत्यूच्या दरवाजाला धडक देऊन बाळाला जन्म देते ती आई असते. जगामध्ये मृत्यूच्या दरवाजाला धडक देऊन जन्म देणारी आईच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. तिसरं विशेष कार्य आईच, ही आई लहानपणापासून त्या बाळाला इतकं सांभाळते, इतकं सांभाळते, इतकं सांभाळते, जणू काही हा बाळ तिला तिच्यापेक्षा जास्त सांभाळी असं तिला वाटत असतं. त्याच्यापेक्षा जास्त ती आई या बाळाला सांभाळत असते. आणखीन एक विशेष कार्य या आईच्या हातून होतंय. बाळ पोटात असताना पासून, बाळ पोटात असताना पासून स्वतः मातेत जाईपर्यंत त्या बाळाचीच चिंता वाहत असते. ही आई आहे, महाराजी आई आहे. म्हणून तर तुकोबारायांना प्रमाण लिहावंच लागलं. लेकुराचं हित जपणारी कोण असेल तर ती फक्त आई. आणखीन एक विशेष कार्य ही आई करते. जन्माला येण्याच्या अगोदर पासून ही आई त्या बाळाला शिकवत असते. ज्याप्रमाणे आमचे संत करोडी सायास शिकवितील, पण हे केव्हा? ज्या वेळेस तो शिष्य किंवा तो माणूस समोर दिसेल तेव्हा. पण आमची ही आई तो बाळ समोर दिसतही नाही तरी सुद्धा त्याला शिकवते. महाभारतातील उदाहरण आहे वीर अभिमन्यू, आईनं पोटातून शिकवलं. अशी ही आई तिपायले परिवाराची ही आई गेलेली आहे. आणि या आईचं आज आपण प्रथम पुण्यस्मरण करतो. जगामध्ये माणसं फार आहेत,
जगामध्ये इतकी माणसं आहेत की माणसांची गर्दी झाली, गर्दी इतके माणसं आहेत, पण जगामध्ये माणसंच राहिली नाही. तुम्ही म्हणाल आताच तुम्ही म्हणता जगामध्ये माणसं, हो गर्दी झाली, हो चालता येईना रस्त्यांना इतकी गर्दी झाली, आणि तुम्हीच म्हणता जगात माणसंच राहिले, हो माणूसच राहिला नाही हो जगात. जगामध्ये माणसाचे आकाराचे माणसं फार आहेत, जगामध्ये माणसाच्या आकाराची माणसं फार आहेत, परंतु जगामध्ये माणसाच्या विचाराची माणसंच राहिली नाही. आज जगाला माणसाच्या आकाराच्या माणसांची गरज नाहीये, आज जगाला माणसाच्या आकाराच्या माणसांची गरज नाहीये, आज जगाला माणसाच्या विचाराच्या माणसांची गरज आहे. माणसाच्या विचाराचं माणूस घडवण्याचं काम फक्त सर्वप्रथम आई करत असते, आणि अशी ही आई सर्वांच्या परिचयाची आई, सर्वांच्या जिव्हाळ्याची आई, सर्वांच्या हृदयात घर करणारी आई, आणि ती आई निघून गेलेली आहे, आणि त्या आईचं आज आपण प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी करत आहोत. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य हा कीर्तन महोत्सव उभा केलेला आहे, आणि या कीर्तन महोत्सवाला सात संगत आमची हिमालयाच्या तोडीची ही सर्व मंडळी आहे. आमचे सुरवाशे महाराज असतील, आमचे निळोबा महाराज आहेत, आमचे मते महाराज आहेत, आमचे दिगंबरजी महाराज आहे, ही एकशे बडकर एक आहे महाराज. एक लाईट प्रकाशावा, आणि त्या लाईटाकडे प्रकाशामध्ये पाहत असताना दुसराही कोण निघावा, हा मोठा का हा मोठा विचार करणं संभ्रम निर्माण होईल अशी ही मंडळी आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे मृदंगाचार्य आपलं महाराष्ट्राचं भूषण आहे, ताल मेरू ज्यांना म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये, एक सुरेशजी तळवळकर गुरुजी ज्यांना ताल मेरू म्हणून ओळखलं जातं, आणि त्यांच्या पाठीमाग आमचा नंबर आहे विकास महाराज यांचा. आणि त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी आमची साऊंड सिस्टीम, साऊंड सिस्टीम साठी सुद्धा एकदा जोरदार करा, बहुत बढिया सुंदर. आमचे विनेकरी महाराज, विनेकरी महाराज तर विचारूच नका, प्रत्यक्ष नामदेव महाराजच दिसते. काय ते वेशभूषा, काय तो विनान, काय तो ताल, प्रहनिस्त वरून नाही, वरपंगी नाही, अंत करणातून आहे. विठ्ठल सर्व टाळकरी मंडळी, एक से बढकर एक सर्व टाळकरी मंडळी आहे. आमचे हरिभक्त परायण परमादरणीय बाळकृष्णजी महाराज हेही आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आमचे पेटी मास्तर थोर कीर्तनकार असणारे मुकेशजी महाराज भावटे हेही आज आवर्जून उपस्थित आहे, आणि विशेष आज मुक्ताईंना ज्यांनी मानस कन्या मानलेला आहे, आणि मुक्ताईने ज्यांना धर्मपिता आणि धर्ममाता मानलेले आहे, मुक्ताईचे धर्मपिता आणि धर्ममाता आपले साखरे अप्पा आणि ताई आई या ठिकाणी आलेले आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. मुक्ताई म्हणजे आमचा जीव की प्राण आहे, मुक्ताई म्हणजे आमचा जीव की प्राण आहे, आणि साखरे आप्पा आणि आई हे मुक्ताईचे जीव की प्राण आहे. या ठिकाणी सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे, आणि या वातावरणामध्ये सेवेसाठी अभंग जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबा यांचा आहे. विठ्ठल
होता अट्टहास शेवटाचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जगद्गुरु जगदवंदनीय तुकाराम महाराजांनी अट्टहास केला. तुम्ही आम्ही प्रत्येक जण अट्टहास करतो, पण आम्ही जो अट्टहास करतो ना तो संसारासाठी अट्टहास करतो. एक आहे संसारासाठीचा अट्टहास आणि एक आहे परमार्थासाठीचा अट्टहास. तुम्ही म्हणाल बाबा मग संसाराचा अट्टहास करणं योग्य नाही असं तुम्हाला म्हणायचं का? नाही. ज्याला एका एकाचा दोन दोनाचा दहा पर्यंत उजळणे ज्याला लिहिता आली नाही त्याला 9228 हे लिहिताच येणार नाही. एका एकाचा दोन दोनाचा हा आहे संसार आणि पुढची संख्या आहे परमार्थ. जो पहिली मध्येच गेला नाही तो बारावीला कसा पास होईल? म्हणून पहिली अगोदर आहे. एक आहे संसार आणि नंतरचा आहे परमार्थ. विठ्ठल माझ्याजवळ 0 रुपये आहे म्हणजे काही आहे का? नाही. माझ्याजवळ 0 रुपये आहे म्हणजे काहीच नाही. माझ्याजवळ 2 शून्य रुपये आहे का? काही नाही. माझ्याजवळ 5 शून्य रुपये आहे का? काही नाही. माझ्याजवळ 10 शून्य रुपये आहे. अहो 10 काय, तुम्ही आता किती लावा, पण 0 रुपये आहे म्हणजे तुमच्याकडं काहीच, म्हणजे शून्याला काही किंमत आहे का तिथं? पण माझ्याजवळ 1 रुपया आहे. त्या एकाला काय आहे? किंमत आहे. एकाला किंमत आहे, शून्याला किंमत नाहीये. पण आणखी लक्ष द्या, त्या एकाच्या पुढे जर 1 शून्य लावला तर एकाची किंमत किती झाली? एकाच्या पुढे 2 शून्य लावला किती किंमत झाली? 100. मग एकाची किंमत 100 केली कोणी? शून्याने. एकाच्या पुढे 3 शून्य लावले किती किंमत झाली? 1000. एकाच्या पुढे 4 शून्य लावले 10000 किंमत केली कोणी? शून्याने. मग खरी किंमत कोणाला आहे? शून्याला आहे. काय नाही, मग एकाच्या पुढे 4 शून्य लावले एवढी किंमत बनवली, खरी किंमत शून्याला आहे. पण अगोदरचा 1 काढून घेतला मग किती आहे? मग काहीच नाही, 0 आहे. 0 आहे संसार आणि 1 आहे परमार्थ. 0 परमार्थाची किंमत वाढवतो, पण परमार्थच 0ला म्हणजे संसाराला किंमत देतो. या संसारामध्ये जर आम्ही जन्माला आलोच नाही तर परमार्थ करता येईल का? जन्माला आलोच नाही गळ्यात माळ घालता येईल का? जन्माला आलोच नाही आळंदी पंढरी त्र्यंबकेश्वरची वारी करता येईल का? नाही. जन्माला आलोच नाही ज्ञानेश्वरीचं पारायण करता येईल का? नाही. जन्माला आलोच नाही कीर्तन ऐकता येईल का? नाही. आज आपण कीर्तन ऐकतो का? जन्माला आलो म्हणून. एक आहे परमार्थ आणि 0 आहे संसार. आणि म्हणून तर तुकोबारायांनी सुद्धा म्हटलेलं आहे, मी संसाराच्या नावाने काय? संसाराच्या नावाने Oh, my God.
शून्य वाढत हा पुण्य धर्म केला। एक शून्य जर नसेल तर परमार्थ करता येणार नाही, म्हणून अगोदरची संसाराची जर पायरी नसेल तर परमार्थ करता येणार नाही। आपण अट्टहास करतो संसारामध्ये, जरूर करा, परंतु त्या अट्टहासाचा पुढची जी पायरी आहे, पुढचा जो टप्पा आहे, तो अध्यात्माचा असला पाहिजे। एक प्रवचन चालू होत, एक छोटासा मुलगा एका कोपऱ्याला खेळत होता, उड्या मारत होता। उड्या मारता मारता तो प्रवचनामध्ये येऊन बसला। महाराजांनी सांगितलं, बेटा तुझं खेळण्याचं वय आहे, उड्या मारण्याचं वय आहे, जा खेळ उड्या मार। तो मुलगा म्हणाला, बाबा थोडस विचारू। हो विचार, काही विचारतो आणि काही सांगतो। म्हणले, हो सांग। बाबा एक बाग आहे फुलांची, तो शेतकरी त्या शेतकऱ्याची बागेची राखण करतो, त्या बागेला पाणी देतो, त्या बागेची खुरपणी करतो, त्या बागेची देखभाल करतो, त्या झाडांना कळ्या आल्या, कळ्या उमलल्या, फुलं झाली। बाबा आता माझा प्रश्न आहे, ते फुलं तोडण्याचा अधिकार कोणाला, त्या बागेवाल्या शेतकऱ्याला कशाला? कोणाला? शेतकऱ्याला। मग तो बाग माळी जो आहे, फुलं तोडता तोडता उमललेले फुलं तोडता तोडता एखादी कळीही त्याच्याकडून तुटल्या जाते, जाते उमलले जाते। बस त्याच प्रमाणे संसार एक बाग आहे, ही माणसं संसारातली फुलं आहे, जी परमार्थ तत्वापर्यंत पोहोचत चाललेली आहे ती फुलं उमललेली आहे। मग भगवान परमात्मा आयुष्य संपलं का एक एक फूल वेचून घेतो, आणि यदा कदाचित ही फुलं वेचता वेचता एखादी कळीही जाते, माझ्यासारखी न उमललेली कळी जाऊ शकते ना बाबा? म्हणतो, बाबा भगवंताने हे उमललेले फुलं उचलून नेता नेता माझ्यासारखी एखादी कळी जर उचलून नेली तर माझं उमलायचं राहून जाईल ना, माझा परमार्थ करायचा राहून जाईल ना, ईश्वर प्राप्ती करायची राहून जाईल ना। हो बेटा, म्हणून बाबा मला प्रवचनाला बसू द्या। महाराज म्हणाले, वा मुलगा सावतराचा, काय मुलगा आहे, वा बेटा वा। असंच जर आहे बेटा तर माझ्याकडे दोन मार्ग आहे। एक मार्ग आहे भगवान तुझ्यापर्यंत येऊन पोहोचावा, आणि एक मार्ग आहे तू भगवंतापर्यंत जाऊन पोहोचावं। बोल, दोन्ही पैकी कोणता मार्ग निवडतो ते? मुलाने थोडासा विचार केला आणि सांगितलं, बाबा भगवंताने माझ्यापर्यंत यावं हा मार्ग मी निवडेन। वा बेटा, हाच मार्ग तू का निवडला? तू देवापर्यंत जाऊन पोहोचावा हा मार्ग तू का नाही निवडला? त्याचं कारण आहे बाबा, मी भगवंतापर्यंत जाण्यासाठी भगवंताचा पर्यंत जाण्याचा मार्ग कोणता आहे हे मला माहिती नाही, कारण की त्याच्यापर्यंत अनेक मार्ग जातात, मला एकाही मार्गाचं ज्ञान नाही। कारण नंबर दोन, बाबा भगवंत कुठे आहे हे मला माहिती नाही, परंतु मी कुठे आहे हे त्याला माहिती आहे। मला त्याच्यापर्यंत जाण्यासाठी अडचण आहे, परंतु त्याला माझ्यापर्यंत येण्यासाठी अडचण। कारण नंबर तीन, भगवंतापर्यंत जाईपर्यंत माझं आयुष्य टिकेल का नाही
मला माहिती नाही बाबा, परंतु माझ्यापर्यंत येण्यासाठी त्याला आयुष्याची गरज नाही, त्याला फक्त क्षणाची गरज आहे. कारण नंबर चार, मी यदा कदाचित भगवंतापर्यंत गेलोही, मला भेटण्याची इच्छा असली, पण त्याला जर इच्छा नसली मला भेटावं, तर तो मला भेटू शकत नाही. पण भगवंत माझ्या जवळ आला आणि माझी इच्छाही नाही त्याला भेटावी, तरी सुद्धा तो मला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबा मी हा मार्ग निवडला. महाराज म्हणाले, वा बेटा वा, क्या बात है. बस असंच जर असेल ना बेटा, तर तुला इथं बसण्याची गरज नाही. तू घरी जा. अहो महाराज एवढंच आहे, तू घरी जा. तुला कीर्तनाची गरज नाही, प्रवचनाची गरज नाही, ज्ञानेश्वरी पारायणाची गरज नाही, मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची गरज नाही, काहीच नाही, तू फक्त घरी जा. अहो महाराज मी एवढं सांगितलं तुला, म्हणूनच सांगतो तू इथं थांबू नको, तू घरी जा आणि आई वडिलांची सेवा कर, देव तुझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. महको तो ऐसे महको, फूलों को भी होश आ जाए. महको तो ऐसे महको, फूलों को भी होश आ जाए. अरे भाई तालियां बजानी है तो ऐसी बजाओ, हमें भी जोश आ जाए. ताळ्या वाजवलं तुम्ही एवढी कंजूसपणा करायला लागले तर आमच्या पाया पडताना त्या क्षणाच्या किती आणि आई वडिलांची सेवा कर, देव तुझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. महाराज आला का कोणाकडे देव? हो आला ना. पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था. पंढरपूरला आज जो देव उभा आहे तो मुळातला पंढरपूरचा आहे का बाहेरून आलेला आहे? बाहेरून आलेला आहे. कोणासाठी आलेला आहे? पुंडलिकासाठी आलेला आहे. आणि पुंडलिकाने जो हा अट्टहास केलेला आहे तो कशासाठी केला? देव मिळावा म्हणून केला का शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून केला? आणि हेच तुकोबार आहे आजच्या अभंगाच्या. यजसाठी
चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया। शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय? कशाला म्हणणार शेवटचा दिवस गोड होणं? जेवढी काही जमीन घेण्याची अपेक्षा होती तेवढी जमीन घेतली म्हणजे शेवटचा दिवस गोड झाला? नाही। जेवढे काही पैसे मिळवायचे होते तेवढे पैसे मिळवून पूर्ण झाले म्हणजे शेवटचा दिवस गोड झाला? नाही। जेवढा काही बंगला बांधायचा होता तो बंगला बांधून पूर्ण झाला म्हणजे शेवटचा दिवस गोड झाला? नाही। मग शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय? मृत्यूचे दोन प्रकार आहे, एक आहे ऊर्ध्वगतीचा मृत्यू आणि एक आहे अधोगतीचा मृत्यू। ऊर्ध्वगतीचा मृत्यू येणार म्हणजे त्याला म्हणायचं शेवटचा दिवस गोड होणं आणि अधोगतीचा मृत्यू येणं म्हणजे शेवटचा दिवस गोड न होणं। मग आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय? स्वर्ग म्हणजे ऊर्ध्वगती, नरक म्हणजे अधोगती। मग स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय? स्वर्ग कशाला म्हणायचं आणि नरक कशाला म्हणायचं? स्वर्गाचा दरवाजा कोणता आहे आणि नरकाचा दरवाजा कोणता आहे? एक राजा एका फकीराजवळ एका साधूजवळ गेला, लवाजम्यासहित गेला। साधू झाडाखाली बसलेला आहे, 7-8 शिष्य बाजूने बसलेले आहे। राजा गेला आणि वंदन केलं, एक हात पायाजवळ नेला, औपचारिकेत वंदन केलं, राजेशाही थाटात वंदन केलं। साधू आहे म्हणून नमन केलं परंतु पूर्णपणे झुकून दिलं नाही, पूर्णपणे साष्टांग वंदन केलं नाही आणि उभा राहिला। महाराज माझा एक प्रश्न विचारू? साधू बसल्या बसल्या, हा विचारा। महाराज तुमच्या अंतर आत्म्याची ज्योत जागृत झाली? साधून सांगितलं, इकडच्या तिकडच्या गप्पा करू नको, तुला काय बोलायचं आहे डायरेक्ट मुद्द्यावर ये, कामाचं बोल, फालतू वेळ घातलेला मला आवडत नाही। राजाला एवढं दम दिल्यानंतर राजा थोडासा रागवला, पण खरं होत, कारण की राजाला हे विचारायचंच नव्हतं। ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता तर मुद्द्यावर येतो, मुद्द्याच बोलतो। महाराज स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय? स्वर्गाचा दरवाजा केव्हा खुलतो आणि नरकाचा दरवाजा केव्हा खुलतो? बस एवढे प्रश्न आहे माझे। प्रश्न विचारल्याच्या नंतर साधू मोठमोठ्याने हसायला लागला, मोठमोठ्याने हसायला लागला, मोठमोठ्याने हसायला लागला। शिष्याला म्हणले, बघा रे हे बघा, स्वर्ग म्हणजे काय नरक म्हणजे काय विचारत आहे का याला अक्कलीचा पत्ता? अक्कल कशाबरोबर खातात ये तरी आहे का याच्याकडे? आता राजाची अक्कल काढल्यानंतर राजाला राग आला, तलवार उपासली आणि चालला म्हणले प्रश्न विचारायला। अरे गाडग्यामध्ये पाणी होत आणि त्याच्यामध्ये तोंड बघ आणि मग ते प्रश्न विचार, एवढा अपमान। राजा थर 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 कापू लागला क्रोधाने, तलवार उपासली, वर गेली। अरे बगारे म्हणले, हे स्वतःला राजा समजून घेत म्हणले, भीक मागण्याची सुद्धा याची अवकाश नाही आणि स्वतःला राजा समजवतोस? साधू बसल्या बसल्या बोलत आहे, राजाला राग आलेला आहे, तलवार काढलेली आहे, वर आकाशात तलवार गेली, आता एका घवामध्ये दोन तुकडे होणार साधूचे। आता तुकडे होणार हे माहिती आहे तरी साधू निरागसपणे हसत आहे, वा वा क्या बात आहे राजन,
हा खुल्ला स्वर्गाचा दरवाजा आणि आता हा खुल्ला नरकाचा दरवाजा आणि आता तुम्ही आहात नरकामध्ये. राजाने विचार केला, अरे आजपर्यंत मी हा प्रश्न बऱ्याच साधूंना विचारला, त्यांनी ग्रंथामध्ये वाचलेली उत्तर दिलीत, यांनी मला प्रत्यक्ष जीवनामधील उत्तर दिलं. राग आला, नरकाचा दरवाजा खुलला. राग संचारला, क्रोध संचारला, अंगामध्ये रोमा रोमामध्ये क्रोध भरला, तुम्ही उभे आहात नरकामध्ये. राजाला उत्तर पटलं, वर गेलेली तलवार खाली आली, मेन मध्ये घातली तलवार फेकून दिली आणि साधूला साष्टांग दंडवत घातला. राजन, हा खुल्ला स्वर्गाचा दरवाजा आणि आता तुम्ही लोटांगण घातलं ना, आता तुम्ही आहात स्वर्गामध्ये. तो आहे नरक आणि हा आहे स्वर्ग. काय आहे नरक आणि काय आहे स्वर्ग या प्रश्नाचं उत्तर ग्रंथातलं नाही, कृतीतलं आहे. क्रोध विकार जर आपल्या जवळ असेल तर समजायचं आम्ही नरकात आहोत. नम्रता लीनता प्रेमळपणा आपल्या जवळ जर असेल तर समजायचं आपण स्वर्गात. राजन, जे तुला आता मिळालं ना, हेच मिळवण्यासाठी मी हजारो वर्षाची तपश्चर्या केलेली आहे. आणि ती तपश्चर्या कशासाठी केली म्हणत असाल? याजसाठी केला होतास, शेवटचा दिस गोड व्हावा विठ्ठल. शेवटचा दिवस गोड होण्या थोडावाच शेवटचा दिवस गोड होण्यासाठी मोठ मोठ्यांनी प्रयत्न केले, चांगल्या चांगल्यांनी प्रयत्न केले, यात नवल नाही. फार वाईटा वाईटांनी सुद्धा प्रयत्न केले शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. प्रभू रामचंद्राची पत्नी सीता मैयेला रावणाने पळवून नेलं, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. मंदोदरी सांगत होती तुम्ही सीता परत देऊन टाका, रावणाने दिली. एक वानर लंकेत गेला, आखी लंका जाळून आला. त्यावेळेस मंदोदरी सांगत होती रामाची सीता परत द्या, पण दिली नाही. परिणाम शेवटी तुम्हाला माहिती आहे, रामायणाचं युद्ध झालं. युद्ध झालं, सगळे राक्षस मेले, रावण भूतीर्थी जमिनीवर पडला. रावणाची पत्नी मंदोदरी शोक करत करत त्या युद्धभूमीवर आली, रावणाच्या जवळ बसली आणि सांगितलं, स्वामी तुम्हाला मी सांगत होते माझं ऐका, त्यावेळेस जर माझं ऐकलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती. आता खरं सांगा बरं, रामाने रावणाने बायकोचं ऐकायला पाहिजे होतं का नव्हतं? बघा ना, हाताने म्हणतात का, ऐकायला पाहिजे होत, पण ऐकलं का? नाही. रावण कधी बायकोच स्वामी तुम्हाला सांगत होते, ज्या वेळेस तुम्ही सीताला घेऊन आले त्याच वेळेस सांगत होते परत नेऊन द्या, तुम्ही दिलं नाही, ऐकलं नाही. वानर आला, एकटा वानर आखी लंका जाळून गेला, मी सांगत होते पाठवून द्या, त्याचा एक शिपाई एवढा बलवान आहे, तरी तुम्ही माझं ऐकलं नाही. ज्या वेळेस अंगद आला त्यावेळेस पण मी हेच म्हणत होते, आपल्या दरबारात तो आला, त्याने पाय जमिनीवर रावला, आपल्यापैकी एकाही राक्षसाला त्याचा पाय हल्ला सुद्धा नाही, म्हणून म्हणत होते नेऊन द्या, तरी ऐकलं नाही.
नवे नवे एक एक करत सगळे राक्षस मेले, आज तुम्ही सुद्धा मेले, माझं ऐकलं असत तर ही वेळ आली नसती. रावण म्हणाला, मंदोदरी झालं का तुझं बोलून? म्हणजे तुम्हाला काही बोलायचं का? हो, मला बोलायचं आहे. मंदोदरी ऐकतेस? हो ऐकते स्वामी. मंदोदरी, ज्या वेळेस त्या रामाला शिवलिंगाची स्थापना करायची होती, पूजा करायची होती, जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान ब्राह्मण त्याला पाहिजे होता, त्याने कोणाची निवड केली आठवतो तुला? म्हणले, हो स्वामी तुमचीच केली. मग चांगला विचार कर, जगातील सर्वात विद्वान मी आहे, चार वेद माझे पाठ आहेत, सहा शास्त्र मी अनुभवतोय, उपनिषद माझे पाण्यासारखे खेळतात, एवढं ज्ञान माझ्याकडे असताना सुद्धा तू मला आता ज्ञान शिकवतेस. हो स्वामी, मग तुमच्याकडे एवढं जर ज्ञान आहे तर ऐक, चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण या सर्वांनी कोणाचा उल्लेख केला, कोणाची सेवेचा उल्लेख केला? देवाच्या. मग हे मला माहिती असताना सुद्धा मी रामाची सीता परत नाही दिली याच कारण सांगतो. ऐक, मला सांग, एखादा माणूस खूप पूजा अर्चा करतो, देवाची पूजा अर्चा करतो, आणि तो देव स्वतः जर त्याच्या घरी जर आला तर तो दिवस चांगला का वाईट? बोला पटापटा. चांगला. मग मी त्या देवाची आराधना करतो चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण यांच्या माध्यमातून. तो देव माझ्या नगरीमध्ये येऊ शकत नव्हता, कारण की माझ्या राक्षसांचं एवढं पाप होतं की तो देव येऊ शकत नव्हता. तो देव माझ्या नगरीत यावा म्हणून मी त्याची सीता घेऊन आलो आणि देव माझ्या नगरीत आणला. वाईट केलं मी? स्वामी एवढं ज्ञान तुम्ही. आणखी आई, तू चांगलं ध्यान दे. युद्धभूमीमध्ये सर्वात अगोदर मी मुलांना पाठवलं का भावांना पाठवलं? म्हणले, मुलांना पाठवलं. सगळ्यात अगोदर जर मी स्वतः जर गेलो असतो, रावणाने माझा जर वध केला असता, तर बाकीच्या एकाला सुद्धा रावणाने हात सुद्धा लावला नसता, नसता लावला. आणि त्याचा परिणाम काय झाला असता माहिती आहे? माझी ही संपूर्ण राक्षस जाती आयुष्यभर पापच करत राहिली असती, पापच करत राहिली असती, त्या पापामध्येच ते बुडाले असते. पण मी काय केलं माहिती आहे? रामाच्या हातून सर्व राक्षसांचा उद्धार केला. कपिकुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा, राक्षसांना मुक्त केले. मंदोदरी म्हणू लागली, वा महाराज वा. पण एक झालं ना? म्हणले, काय? माझ्या पोटचे मुलं गेले ना मंदोदरी, त्यांची सुद्धा उद्धार झालेला आहे आणि शेवटी मी गेलो. आता तू विचार कर, मला रामाच्या हाताने मरण आलं म्हणजे मुक्ती मिळाली का नरक मिळाला? मुक्ती मिळाली, स्वर्ग मिळाला. मंदोदरी म्हणाले, महाराज धन्य आहे तुमची पुरुषाची जात स्वार्थीच. स्वार्थी नाही तर काय? आहो, तुम्ही राक्षसांचा उद्धार केला, बाकी सर्व भावंडांचा उद्धार केला, मुलांचा उद्धार केला, आणि तुम्ही आता उद्धार होऊन चाललाय तुमचा. पण आम्ही राहिलेल्या एवढ्या विधवा स्त्रिया आमचं काय? रावण म्हणाला, मंदोदरी काळजी करू नको, तुमच्यासाठी मी करून ठेवलंय. काय करून ठेवलं? म्हणजे चांगला विचार करा. माझ्याकडे बघा, गाडीकडे नका. गाडीवाले आपल्याकडे बघत्या का ना? आपण त्यांच्याकडे जेवढ्या काही राक्षसनी आहेत आणि तू आहे, आता तुझा तुझ्या नवऱ्याला मारलं कोणी? म्हणले रामाने, हे तू आयुष्यभर विसरणार आहेस? म्हणले, कसं विसरण स्वामी? मग तू जर रामाला आयुष्यभर नाही विसरली तर तुझं ऊर्ध्वगती आहे का अधोगती आहे? ऊर्ध्वगती आहे.
हे तुझ्यासाठी नाही, जेवढ्या राक्षसनी आहे ना प्रत्येक राक्षसीन म्हणणार आहे माझ्या नवऱ्याला त्या रामामुळं मरावं लागलं, माझ्या नवऱ्याला त्या रामामुळं 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 राम 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 म्हणता 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 अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया। धन्य हे महाराज मंदोदरी, हा माझा शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठीच मी काय केला, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा। मंदोदरी आता तुझं समाधान झालं? हो मालक, आता माझं समाधान झालं। आता तुझं जर समाधान झालं असेल तर मी आता निश्चिंत झालेलो आहे, आणि आता बाकी मी निश्चिंतीने विसावा घेतो अमंगाचं दुसरं निश्चिंत झाला आणि आता प्राण सोडायला तयार झालेला आहे। शेवटचा दिस गोड व्हावा, वाईटा वाईटांनी अट्टहास केला शेवटचा दिवस गोड होण्यासाठी, चांगल्या चांगल्यांनी किती अट्टहास केला। महाभारतामध्ये डोकावून बघा, पितामह भीष्माचार्य बाणाच्या शय्येवरती झोपून राहिले, प्राण सोडले नाही, का? शेवटचा दिवस गोड व्हावा। ज्या वेळेस भगवान श्री कृष्ण समोर आले, देवाने विचारलं कुछ मांगना है? बोले हा प्रभु मांगना है। क्या मांगना है? इतना तो करो स्वामी, जप प्राण तनसे शेवटचा दिवस गोड व्हावा। आणि ज्या वेळेस प्रभून ते मागणं मान्य केलं, पितामहाने सुखाने प्राण सोडले, आता आणि शिंतीने अर्जुन समोर होता। अर्जुनाने विचारलं, देवा ही काय भानगड आहे, त्यांनी जी मागणी केली ती पूर्ण झाली, जी इच्छा केली ती पूर्ण झाली, याच कारण काय? त्याचं कारण आहे अर्जुना, पितामह भीष्माचार्यांनी आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन केलं, म्हणजे नामचिंतन माझं केलं, आणि त्या नामाचं हे काय आहे, फल आहे अभंगाच्या। Yeah।
नामस्मरण आणि त्या नामस्मरणाची ही ताकद आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण आयुष्यभर करायचं पण माणसं करतच नाही. बरं, आता ते नामस्मरण करण्यासाठी काही खर्च विर्च लागतो का? पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी काहीच लागत, फक्त त्याचं नाव घ्यायचं आहे. घेणार सर्वजण नाव मोठ्या प्रेमानं. हार नहीं है, ये हार नहीं है, ये तिपाले परिवार का प्यार है. प्यार यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड होता. तुकोबारायांनी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जो अट्टहास केला तो आमच्या मातोश्री वत्सलाबाई यांनी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अट्टहास केला. पितामह भीष्माचार्यांनी शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जो अट्टहास केला, आमच्या तिपायले परिवाराची ही मातोश्री आणि या मातोश्रीनं तो अट्टहास केला. भक्त पुंडलिकाने शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जो अट्टहास केला, तो अट्टहास आमच्या या तिपायले परिवाराची आई आणि या आईने तो अट्टहास केला. साधूना शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जो अट्टहास केला, तोच अट्टहास आमच्या या मातेश्रीनं केलेला आहे आणि शेवटचा दिवस गोड करून घेतलेला. आणि म्हणून तर या परिवाराने या मातेच्या पुण्यस्मरण प्रित्यर्थ एवढा मोठा सोहळा आयोजित केलेला आहे. भव्य दिव्य असा हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे, ज्ञानदानाचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मंडळी आमचे यांना या ठिकाणी आवर्जून निमंत्रित केलेलं आहे आणि महाराज मंडळी सुद्धा स्वतःहून या ठिकाणी आले
अत्यंत सुंदर अशी सात संगत केली. त्याचप्रमाणे आमचे मृदंगाचार्य ज्यांचा हात मृदंगामध्ये खंडा आहे असे आमचे मृदंगाचार्य ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टीम गायक वादक साऊंड सिस्टीम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या सर्व अट्टहासाचं जे काही फळ आहे ते फळ तुकोबारायांनी अभंगाच्या सेवे Thank you.
तुकोबाराय म्हणतात, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी मी जो अट्टहास केला तो अट्टहास माझा पूर्ण झाला थोडा आवाज. आणि त्या अट्टहासाचा परिणाम असा झाला, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. याचा अर्थ आता मी स्वर्गामध्ये आहे. स्वर्ग म्हणजे काय आणि नर्क म्हणजे काय हे आपण कीर्तनामधून ऐकलेलं आहे. आणि तीच वृत्ती तीच अवस्था आमच्या या मातोश्रींची. आणि त्याच अवस्थेला या मातोश्री पोहोचलेल्या आहेत. आणि त्या मातोश्रीच्या स्मरण प्रत्यर्थ हा भव्य दिव्य सोहळा, मातोश्रीचे जे काही सुपुत्र आहे, पुतणे आहे, सगळे संबंधी आहे, नातवंड आहे, यांनी एवढा मोठा भव्य दिव्य हा कार्यक्रम सोहळा आयोजित केला. कुळामध्ये सुसंस्कार आहे म्हणून तर एवढं करू शकलेत. जर कुळामध्ये सुसंस्कार जर नसते तर या कार्यक्रमाच्या जागेवर दुसरा कुठला तरी एखादा कार्यक्रम बघा असता असं. परंतु ही मंडळी समाजामध्ये वागणारी मंडळी आहे, समाज सेवा करणारी ही मंडळी आहे, समाजामध्ये नाव लौकिक या मंडळीचे आहे आणि अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा मोठा असा भाग सहभाग या मंडळीचा आहे. म्हणून तर आज एवढी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. ही यांच्या कार्याची ही एक पावती आहे. असे हे तिपायले परिवार, फार सुंदर असा परिवार, आमचे गायनाचार्य मृदंगाचार्य, आमचे टाळकरी, आमचे विणेकरी बाबा, विणेकरी महाराजांनी तर काय सुंदर नृत्य केलं महाराज. भगवंते ते दोघं एकच झाले होते, पांडुरंगच दिसत होते. असे त्यांचं सुद्धा मनापासून ऋण व्यक्त करतो आमचे बाळकृष्ण महाराज. हा शास्त्री महाराज हे एका ठिकाणी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. आणि त्याचप्रमाणे हरिभक्ता परायण परमादरणीय संजयजी महाराज ठुबे हेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे मुरलीधरजी महाराज बाबाही सुद्धा या ठिकाणी आवर्जून उभे उपस्थित आहे. बाबाची आमची गावामध्ये सप्त्यामध्ये भेट झालेली होती आणि ते सुद्धा आवर्जून उपस्थित आहे. राजकीय क्षेत्रातील मोठमोठी ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे साखरे आप्पा सहपरिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. लासलगावकर मंडळी, पाहुणे मंडळी आवर्जून उपस्थित आहे. सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. कीर्तन आवडलं का तुम्हाला? लय आवडलं का कमी आवडलं? लय आवडलं. लय आवडलं असलं तर मग जोरदार टाळ्या वाजवावं लागेल. मग आता एक काम आणखीन करा, मला कीर्तनाला बोलावण्यासाठी, प्रवचनाला बोलावण्यासाठी
भागवत कथेला बोलवण्यासाठी, साई कथेला बोलवण्यासाठी किंवा आमचं जुगलबंदी कीर्तनासाठी किंवा रामकथेसाठी आता थोड्या दिवसामध्ये लासलगावला आपांच्या तिथं कृष्ण महाराज चाळक यांची रामकथा आहे, त्या रामकथेसाठी निमंत्रण देण्यासाठी किंवा कळस स्थापनेसाठी मी आजपर्यंत 5745 कळस बसवले, परंतु खालून पूजा करून नाही दिली, वर जाऊनच बसवलेले आहे. कळस स्थापनेसाठी कीर्तनासाठी तुम्हाला माझा मोबाईल नंबर लिहून घ्या आणि मला तुमच्या नावाचा मेसेज पाठवा, मी माझ्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर सेव्ह करून घ्या. ज्याला पाहिजे त्यांनी नंबर आपल्या मोबाईलमध्ये लिहून घ्या, ज्याला नाही पाहिजे त्यांनी पण घ्या. त्यांनी कशाला, कोणी जर विचारलं तर तेवढाच तुका म्हणे फारण थोडा तरी परत करा. नंबर 98 22 44 40 50, परत एकदा चेक करा, 98 22 44 40 50. नाव आहे बाबाजी महाराज चाळक. आणि तुमच्या मोबाईलवरून मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा, पूर्ण नाव पत्ता पाठवा. मागच्या वेळेस ज्यांनी पाठवलं प्रत्येकाचा नाव पत्ता माझ्याकडे आहे, आहे का नाही सुरेश भाऊ? हा विठ्ठल.